इयत्ता सातवी विषय मराठी पाठ चौदावा कवितेची ओळख प्रश्न पहिला खालील चौकटी पूर्ण करा आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत सगळे कवितेत संवाद करू लागले बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण सुधीरला काव्यप्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून प्रश्न दुसरा पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते प्रत्येकजण आपापल्या अनुभव विश्वातील सोपे शब्द वापरतात उदाहरणार्थ आजी सांजवात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढतो वात अशी शब्दरचना जुळवतात तेव्हा गंमत येते बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात तर आई काय बाई कवितेची कमाल हस्तात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व प्रेम व्यक्त करते अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडून देतात प्रश्न तिसरा या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा सुधीर नावाचा एक मुलगा होता त्याच्या शाळेत त्याला काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात पण त्याला तो प्रकल्प कसा करावा ते समजत नाही तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याच्या पडलेल्या चेहऱ्याचे कारण विचारतात तो प्रकल्पाबद्दल सांगतो तेव्हा आजोबा आजी आई बाबा ताई सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात ते सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात काहीही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात या सर्व ओळी व प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण केला याविषयी संपूर्ण माहिती सुधीर त्याच्या वहीत लिहितो व शाळेत दाखवतो अशा प्रकारे सुधीर त्याचा प्रकल्प पूर्ण करतो प्रश्न चौथा आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा सोहन मी आणलाय ब्रश चला चित्र काढूया फ्रेश रोहन मी काढलय चित्र पण दिसतंय थोडं विचित्र मोहन कावळ्याचा रंग काळा पायात त्याचा वाळा सोहन बगळा झाला गोरा पायात त्याचा दोरा रोहन माझ्या चित्रात राजा वाजवत आहे बाजा मोहन चित्र काढणे नाही सजा चित्र रंगवण्यात येते मजा प्रश्न पाचवा पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान चवळी आनरे इकडे दातांची कवळी यावर आजी म्हणते तुमची इच्छा हास ध्यास भाजी बनवते चवळीची खास हा काव्यसंवाद मला खूप आवडला कारण या संवादातून आजी आजोबा यांचे गोड स्नेहसंबंध दिसून येतो आजोबांचा मिस्किलपणा चवळी कवळी या यमकातून प्रकट होते आजीच्या अनुभवातली चवळीची भाजी व आजोबांची दातांची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो म्हणून हा काव्यसमाद खास गमतीशीर आहे प्रश्न सहावा खालील आकृती पूर्ण करा पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे शांताबाई शेळके नारायण सुर्वे दी माडगुळकर बालकवी चर्चा करूया तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल मला कविता करायला आवडत असल्यास मी कवितांची निरनिराळी पुस्तके वाचेल शक्य तितक्या जास्त काव्यसंमेलनास हजेरी लावेल छोट्या छोट्या कविता तयार करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही काव्यरचनाचा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा एकदा आमच्या गावात होळी सणानिमित्त काव्यरचनेचा कार्यक्रम होता मी माझ्या बाबांसोबत तो ऐकायला गेले होते त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक कविता या विनोदांवर आधारित होत्या काही कवितांमध्ये राजकारणातील विनोद होते काही कवितांमध्ये कौटुंबिक विनोद तर काही कवितांमध्ये सामाजिक विनोद होते कधीकधी मोठेपणा दाखवण्यासाठी लोक खोटं बोलतात आणि त्यात त्यांची स्वतःचीच फसगत होऊन परेशानी होते एकंदरीत हा कार्यक्रम मला खूप आवडला मला यातून बरेच काही शिकायला मिळाले अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मित्रांशी चर्चा करू शकता हेळू या शब्दांशी खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा खो देणे पास सोडणे हेका धरणे भावनांचे मोहोळ चेतवणे नकार देणे भावना जागृत करणे बंधनातून मुक्त होणे हट्ट करणे हो देणे नकार देणे पाश सोडणे बंधनातून मुक्त होणे हेका धरने, करने। करने। खेल का धरणे हट्ट करणे भावनांचे मोहळ चेतवणे भावना जागृत करणे खेळ खेळूया खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित मन ओळखा व लिहा अति तिथे माती आगीतून उठून फुफाट्यात पडणे पळसाला पाने तीनच नावडतीचे मीठ अळणी थेंबे थेंबे तळे साचे कामा पुरता मामा गर्वाचे घर गर खाली फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो गर्वाचे घर गर खाली एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे कामा मामा सर्वत्र परिस्थिती समान असणे पळसाला पाने तीनच थोडे थोडे जमून मोठा संचय करणे थेंबे थेंबे तळे साचे एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे आगीतून उठून फुफाट्यात पडणे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो अति तिथे माती न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही नावडतीचे मीठ अळणी खाली काही वाक्य दिली आहेत त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे खालील वाक्य वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे सर शिक्षक सर न येणे तुलना नसणे सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो त्यात कपात केलेली मला चालत नाही कपात चहाच्या प्याल्यात कपात कमी एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला दूरध्वनीवर ते मला म्हणाले सर आपण आमच्या शाळेला भेट द्या मी त्यांना विचारले काय भेट देऊ ते शिक्षक म्हणाले ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा भेट देणे जाऊन पाहणे भेट नजराना याचप्रमाणे इतर काही वाक्ये पाहूया रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही हार माळ हार पराभव नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय नाव होडी नाव नाम मान झुकून थोरा मोठ्यांना मान द्यावा मान शरीराचा अवयव मान सन्मान आदर मी पांढऱ्या पानावर हिरव्या पानाचे चित्र काढले पानावर वहीचे पान पानाचे झाडाचे पान विचार करा सांगा तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओक्तकता बनवा मी यावर्षी आत्तापर्यंत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाले त्यांची नावे फोटो व त्यांच्याविषयी माहिती मिळवण्याचा उपक्रम पूर्ण केला या उपक्रमासाठी मी केलेल्या सर्व कृतींचा ओक तक्ता पुढील नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी नेटवरून मिळवली नंतर नेटवरून पुरस्कार मिळवणाऱ्यांचे फोटो मिळवले फोटो डाउनलोड करून त्यांच्या प्रिंट काढल्या सर्वांची संपूर्ण माहिती नेटवरून मिळवली सर्वांची क्रमवार नावे लिहून फोटो लावून माहिती लिहिली आपण समजून घेऊया चारही प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा विधानार्थी वाक्य काल खूप पाऊस पडला गुलाबाचे फूल सुंदर आहे प्रश्नार्थी वाक्य काल किती पाऊस पडला कोणते फूल सुंदर आहे उद्गारार्थी वाक्ये बाप रे किती पाऊस पडला काल हा हा किती सुंदर गुलाब हा आज्ञार्थी वाक्ये छत्री घेऊन जा तो गुलाब मला दे कविता करूया पृष्ठ क्रमांक एकोणसत्तर वरील शब्दांचा वापर करून तुम्हाला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पहा प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा फुशार किने नेहमी करतो बडबड म्हणूनच झाली एकदा गडबड वर्गात होती वाचन स्पर्धा पुस्तकात लपवला चेहरा अर्धा खेळाच्या तासात मी पुढे चेंडू माझा आकाशात उडे स्पर्धेत सगळ्या पहिला नंबर खेळ खेड़ खेळून दुखते कंबर